सर्वांना तर पहिले मी खूप 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 आभार मानतो तुमचे की लेकरं घेऊन छोटे छोटे माझ्यासाठी माझ्या प्रचारासाठी आले. मी सर्वांना खूप खूप तुमचे उपकार आहे. मी आजच जिंकलो असं मी जाहीर करतो. पण तुमचा तुम्ही जे आज माझ्यासाठी वेळात वेळ काढून सगळं काम सोडून सगळं सोडून जे माझ्या माता बहिणी माझ्यासाठी आल्यात मी यांचा कधीच उपकार विसरणार नाहीये. आणि नमस्ते, मी हरी दगडोबा पानदोंडे, वडगाव ग्रामपंचायत बजाजनगर वाळू जेमाडेशी इथे ग्रामपंचायत निवडणूक चालू असताना मी वार्ड क्रमांक 3 मधून अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे. आणि हे फॉर्म भरण्याच्या पाठीमागचं एकमेव कारण असं आहे की माझ्या त्रासलेल्या जनतेपर्यंत मी घरापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यांच्या समस्या मी एक गरीब उमेदवार त्यांच्या घराघरापर्यंतच्या गरिबांची काय अडचण असती, गल्लींची, रोडांची, महिलांची काय काय समस्या आहे ही मी जाणून घेतलेला एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी आज वार्ड क्रमांक 3 उमेदवार हरी दगडोबा पानदोंडे सर्वांना विनंती करतो की ह्या जे सर्व समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायतचा जे सुरळीत कारभार चाललेला आहे एकदम, तर हे कारभार कुठंतरी ठप्प होऊन एक नव्याने कारभाराची नव्याने प्रत्येक गोष्टीची सुरुवात करण्यासाठी मी सफरचंद या निशाणीसमोर 4 नंबरचं बटन दाबून मला विजय करावी आणि या एवढं बोलतो आणि एक संधी मला द्यावी ही विनंती आहे. सर्वांना विकास करण्याची संधी द्यावी, एक बटन तुमचं विकासाला ही विनंती आहे. कल्पना हरी पानदोंडे माझे मिस्टर आज अपक्ष म्हणून उभे आहेत, तरी सर्वांनी त्यांना सहकार्य करावं ही माझी नम्र विनंती. नमस्कार, मी काजलताई केदारे, कर्जदार जामीनदार बचाव संघर्ष पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष. आज गरीब महिलांचे समाजकार्यामधून खूप आम्हाला आढळल्या गोष्टी अशा, भाऊ आम्ही समाजकार्यकरणा खूप सोबत होतो, पण आज माझ्या भावाला एक संधी द्या, हरिभाऊंना एक संधी द्या, सगळ्याला जनतेला आव्हान माझ्या वालं की आपल्या ग्रामपंचायत म्हणजे घोटाळा चालू आहे. हे आपण आज 5-20 वर्षापासून का आजपर्यंत इथं काही गोरगरिबांना घरकुल मिळत नाही, रस्ते मिळत नाही, परत पाण्याचे महिलांचे प्रॉब्लेम आहेत, बरेचसे प्रॉब्लेम जे आहेत आज आपल्याकडं बऱ्याचशा घटना घडतात. MIDC रे असल्यामुळे ज्या घटना घडू नये आपल्या गावाच्या बाहेर मॅटर जाऊ नये, याच्यामुळं आपल्या हरिभाऊंना आपण सपोर्ट करा सगळ्यांनी, एक बोट द्या सगळ्यांनी, आपल्याकडून एवढीच अपेक्षा करते. साहेब, सर्जेराव सपाटे राहणार छत्रपती नगर वडगाव ग्रामपंचायतमधून वार्ड क्रमांक 3 हरी दगडुबा पानदोंडे. आम्ही जनतेने उभं केलेलं आहे, तरी सर्वांनी बंटीला विजय करावे ही माझी नम्र विनंती, कारण हा बंटी तळागाळातला माणूस आहे. करोना काळामध्ये माझ्यासोबत गोरगरिबाला घरात नेऊन त्यांना खूप काही सहकार्य केलेलं आहे. तरी कळकळीची विनंती आहे माझी सर्व जनतेला की हरिभाऊला विजय करावं, विजय करावं. ती हरी दगडुबा पानदोंडे वार्ड क्रमांक 3 यांची निशाणी आहे सफरचंद. सफरचंद सर्वांना माझं आव्हान आहे की बंटी भाऊला एक विकास करण्याची संधी द्यावी ही माझी नम्र विनंती आहे. नमस्कार, मी संदीप सोनोने. आज आपल्या वार्ड क्रमांक 3 श्री हरी दगडोबा पानदोंडे उर्फ बंटी भाऊ यांना स्वतः उभं राहण्याची काही एक इच्छा नव्हती, परंतु या गोरगरीब जनतेचा हा आग्रह होता की यांनी या वार्ड क्रमांक 3 वडगाव ग्रामपंचायतमध्ये उभं राहून या जनतेला ज्या ज्या गोष्टी आतापर्यंत यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही आहे त्यांच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट ही पोहोचायला पाहिजे, आणि यांचे जे जे प्रॉब्लेम असतील, रस्ते असतील, पाण्याचे प्रॉब्लेम असतील किंवा अनेक समस्या असतील, या जनतेला या सगळ्या समस्यांपासून दूर करण्यासाठी किंवा यांच्या सगळ्या समस्या सुधारण्यासाठी यांना एक चान्स द्यावा अशी मी आपल्या गोरगरीब जनतेला, सर्वसामान्य लोकांना एक हे करतो, विनंती करतो. दगडोबा पानदोंडे यांना बहुमतानं विजय करावा ही जनतेला माझी नम्र विनंती आहे, कारण तळागाळातल्या रंजल्या गांजलेल्या जनतेचा जर विकास करायचा असेल तर राजकारण हा सगळ्यात मोठा मंच मी मानतो. कारण बंटीभाऊ हे स्वतःहून वैयक्तिकपणे उभे टाकलेले नाही थे, कारण त्यांना माहीत आहे रंजले गांजलेल्या जनतेचा विकास करायचा आहे आणि त्याच जनतेने त्यांना प्रतिनिधित्व करून आज आपल्या ग्रामपंचायतमध्ये त्यांना सक्रिय सहभाग घेऊन त्यांना पुढाकार देण्याची ही जनतेची तळमळ पाहून खरंच आम्हाला आनंद वाटला.
आणि मी सांगतो 100% आणि 100% विकास म्हणजे विकास बंटीभाऊ केल्याशिवाय राहणार नाही, कारण ते गरबीमधून आलेले उमेदवार आहेत. आज आपल्या वडगाव ग्रामपंचायतमधून हरी पानदोंडे हे आपल्याला सदस्यपदी उभं राहिलेले आहेत आणि त्यांनी आजपर्यंत गोरगरिबांची इतकी मदत केलेली आहे. कोरोना काळात त्यांनी कोणा राशन देणे किंवा कोणाला आजारी पडले त्यांना 3-3 वाजता जाऊन त्यांनी त्यांची मदत केलेली आहे. ही सगळ्या जनतेने त्यांना पुढं घेऊन त्यांना उभं केलेलं आहे. का तर आपल्याला चांगला माणूस हवा आहे यासाठी सगळ्या लोकांनी फोर्स करून ते फॉर्म काढायला गेले होते, पण त्यांना कोणीही फॉर्म काढून नाही दिला. त्यांना म्हणले नाही फॉर्म काढायचा, कारण ह्या पहिले जे उभा होते त्यांनी आत्तापर्यंत काही समाजकार्य केलेलं नाही. आज आपण त्यांनी मनात अशी इच्छा ठेवली की वडगावला आपण एक नवी दिशा दाखवून देऊ. आणि सर्वांना एक छोटीशी विनंती आहे माझी, कारण की काय झालेलं आहे की आपलं क्रमांक आता यावेळेस राजकारणी लोकांनी एक खूप मोठा गेम खेळलेला आहे. वार्ड क्रमांक मध्ये जे वार्डाचे होते नवरा बायकोचे सुद्धा मतदान एकत्र ठेवलेलं नाही. कोणाचं नवऱ्याचं इकडे घातलं तर बायकोचं तिकडे घातलं, पूर्ण अशी ढसळामसळ केलेली आहे. तरी सर्वांना माझी एक विनंती आहे ताई की आपण सर्वांनी आपल्या मित्राला म्हणा, मैत्रिणीला म्हणा, पाहुणे राहुणे कुठे जरी कोणी असतील तर सर्वांना सांगा की भाऊ एक तरी मतदान आमच्या बंटीभाऊच्या सफरचंद बटन क्रमांक 4 समोर बटन दाबून त्यांना एक द्या. बाकी दोन कुठलेही म्हणजे चांगले उमेदवार बाकी दोन जे असतील त्यांनाही दोन मतदान करा. आणि एवढीच विनंती करतो तुम्ही आले सर्व असंच प्रेम कायम स्वरूप माझ्यासोबत राहू द्या. अथवा आपण यो हार हो जीत हो, मी तुमच्या जे आज जे तुम्ही विश्वासानं माझ्या पाठीशी उभं राहिले हे तुमचा भाऊ लेख तुमचा सर्व काय असेल तर मी तुम्हाला सांगतो सर्वांना हे माझं प्रेम मी कधीच आयुष्यभरात तुमच्या समोर कधीच कमी पडणार नाही. सुख असो दुःख असो सर्वांच्या पाठीशी मी खंबीर आहे, माझं मित्रमंडळ खंबीर आहे, माझे साले माझे सगळे दाजी लोक सगळे तुमच्या पाठीशी राहील. पण एक विनंती आहे, मला एक चान्स द्या. सर्वांना विनंती करतो मी की सर्वांनी एक तरी मतदान टाका बंटी भाऊला असं सर्वांना तुम्ही सांगा की बाबा हा माणूस खरंच आहे गरिबीतून आहे. बाकीच्यांचं पळा तुम्ही सगळ्यांचे कारीवाले घोडेवाले आपल्याला रस्त्याने बकळ काय भेटले, कोणाच्या पाठीमागे आमदार आले खासदार आले कोणाच्या प्रचारामध्ये काही नगरसेवक आले, पण माझ्या प्रचाराला जे माझ्या माता भगिनी आल्या यांचा आशीर्वाद आहे ना, तर यांच्या सगळ्या गाड्या घोड्या खूपच काही काम करणार आहेत. आणि सर्वांना माझा विनंती आहे की आता सर्वांनी घरी जावे, थोडस जेवण करावे, आराम करावे. सपाटे काका 2 शब्द बोलतील. पण आणि लक्ष राहा, जे वार्ड क्रमांक 3 मध्ये आहेत त्यांनी बटन क्रमांक 4 दाबायचा सफरचंद समोर. आणि ज्यांचं मतदान नसेल तर त्यांनी त्यांच्या शेजाऱ्याला एकदा म्हणा की भाऊ माझा भाऊ उभा आहे, माझा लेख उभा आहे, आणि बाबा कोणीतरी एक बटनासाठी त्याच्यासाठी प्रयत्न करा. माझ्या फुलेनगर मधल्या सगळ्या ताई आलेल्या आहेत, सगळ्या जणांचे मी म्हणालो ना छोटे मोठे जे आजपर्यंत जे केलंय मी त्याच्यापेक्षाही डबल काहीतरी करल. मग आपल्या बाबासाहेबांच्या तिथं असतील काही राबवण्यात मला नळाचं काम करायचं असं, त्याच्यानंतर गल्लोगल्लीमध्ये खूप अडचणी झालेल्या आहेत, त्या अडचणी आपण कशा तरी दूर करायचा प्रयत्न करू करल मी. नाही जरी काही झालं तरी सुद्धा अशीच साथ राहू द्या. आपण परत पंचायत समिती लढू आणि त्याच्यात विजय पाहू आणि याच्यातून विजय होऊन त्याच्यात विजय होऊ. सर्वांचं सहकार्य आभार त्याबद्दल मी खूप खूप सर्वांचा आभारी आहे.